जो सासू सुनेचा झगडा आघाडीत बघायला मिळाला तो युतीत पाहायला मिळेल असा आता एकूण दिसतंय. पण हे सगळं पुढची 5 वर्ष जनता आता नक्की पाहिल, पण उत्तर एक दिवस जनता नक्की देत असते. पुढच्या बातमीकडे वळतोय. इराकमध्ये आता 30 वर्षांच्या आतल्या मुलांना जायला मनाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या एका आदेशानंतर एअरपोर्ट अथॉरिटीनं हा निर्णय घेतलाय. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. या अतिरेक्यांमध्ये भारतीय मुलंही सामील होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर आता सरकारने नियम कडक केले आहेत. भारतातून जवळपास 30 ते 40 हजार नागरिक इराकमध्ये जातात. या सगळ्यांवर आता इराकमध्ये जायला केंद्र सरकारनं बंधन आणलं आहे. एवढंच नाही तर 30 वर्षांआतील तरुण मुलांना जर इराकमध्ये जायचं असेल तर त्यांच्याबरोबर कुटुंबातली एक व्यक्ती सोबत असणं आवश्यक आहे. 30 वर्षांच्या आतल्या तरुणांना व्हिसाही मिळणार नाही. इराकमध्ये जाणाऱ्यांना पोलिसांचा दाखला घेऊन जावं लागणार आहे. तसंच सगळी माहिती एअरपोर्ट अथॉरिटीला द्यावी लागणार आहे. देखिए, अगर गवर्नमेंट इस तरह का फैसला करने जा रही है कि नौजवानों को इराक में जाने पर पाबंदी लगाई जाए तो ये बहुत गलत फैसला है. इसके बहुत ज़्यादा गलत असरात होंगे. इराक में बहुत सारे मुसलमानों के मुकद्दस मकामात, पवित्र जगह है, करबला है, वहाँ पर नजफ है, बगदाद शरीफ है, ऐसे बहुत सारे मकामात हैं जहाँ पर लोग जाते हैं. केंद्र सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या या निर्णयामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांना मात्र चांगलाच फटका बसतोय. पण कुठल्याही गुन्ह्यात अडकण्यापेक्षा नुकसान झालेलं बरं असं ट्रॅव्हल्स कंपन्यांचं म्हणणं आहे. कोई इतना ज्यादा बिझनेस भी नहीं है इराक की तरफ. आज की तारीख में थोड़ा बिझनेस है मगर इतना कोई एक्सटेंसिव बिझनेस नहीं है जिससे सबका करोड़ों रुपए का नुकसान हो जाएगा. ये एक प्रिकॉशनरी मेजर है. और दूसरे सब चेक्स के अलावा ये एक छोटा चेक और ऐड कर दिया गया है. तो उसकी वजह से आई थिंक ये एक मेरे ख्याल से तो ओवरऑल पॉजिटिव कदम. कल्याण मधले 4 तरुण इराकला करबला या मुस्लिमांच्या पवित्र स्थळाला भेट देण्याच्या नावाखाली गेले आणि इसिस सारख्या दहशतवादी संघटनेत सामील झाले. आता ज्या देशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं अशा सगळ्याच देशांच्या व्हिसा आणि प्रवासावर अनेक बंधनं आणण्याच्या तयारीत एअरपोर्ट अथॉरिटी आणि केंद्र सरकार आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.